स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 93251 74 5404 2293 आणि 93070214 40। परफेक्ट अकॅडमी। दोडामार्ग तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी। बुधवारी रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवाधार पावसाची सुरुवात झालेली आहे। संपूर्ण कोकणपट्ट्यात पावसाने जोर धरलेला आहे। चिपळूणला पूरस्थिती ढगफुटी निर्माण झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण आढावा घेतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा अशाच प्रकारे पाऊस होतोय। आत्ता जो मी उभा आहे तो तळ कोकणातील दोडामार्ग तालुक्यात या ठिकाणी म्हावळणकरवाडी शहरापासून जवळ असणाऱ्या नाल्याच्या ठिकाणी उभा आहे। आपण पाहू शकतो सगळ्याच ठिकाणी अशाच प्रकारे पूरस्थिती आहे आणि पावसाची जी परिस्थिती आहे ती सकाळनंतर पुन्हा रात्रीपासून जी सुरुवात झाली होती, आता सकाळच्या नंतर पुन्हा एकदा पावसाची स्थिती आहे ती मोठ्या प्रमाणात पावसाने जोर धरलेला आहे। त्यामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास तळ कोकणातसुद्धा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। ज्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडापासून पुढे जी मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय तशा प्रकारचा पाऊस अद्याप जरी दोडामार्गमध्ये नसला, कालपासून ज्या 24 तासात सकाळी पावसाची नोंद घेतली गेली ती फक्त 70 मिलीमीटर होती पावसाची नोंद होती, मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा जोर वाढलेला आहे। आपण पाहू शकतो या माझ्या पाठीमागे जो या दोडामार्गमधील नाला आहे, शहराच्या अगदी बाजूला इथली औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे, तिथून जी पुढे म्हावळणकरवाडीचा जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या पुलावर या नाल्यावर एवढी पूरस्थिती निर्माण आहे। यावरून आपण परिस्थिती तालुक्याची पाहू शकतो। तिलारी एक फक्त जमेची बाजू आहे ती म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीला जर पूर आला तर संपूर्ण तालुक्यात वाहतात दणादण उडते, मात्र तिलारी खोऱ्यात काल रात्र पावसाचे जे प्रमाण आहे ते फक्त 70 मिलीमीटर आहे। अजूनही तिलारी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही। तिलारी नदीचा जो पाण्याची जी पाती आहे ती अगदी प्रमाणात आहे, त्यामुळे तशी भीतीचं वातावरण अद्यापही दोडामार्गात नाही। मात्र पावसाचा हा वाढता जोर पाहता आज संध्याकाळनंतरचे चित्र हे वेगळं असू शकतं, त्यामुळे प्रशासनाने वेळीच सावधानता बाळगणं आवश्यक आहे। मात्र सध्या तरी जी परिस्थिती आहे ती अतिशय आपल्या आवाक्यात आहे आणि नागरिकांना तसं घाबरण्याचं कारण नाही। सिंधुदुर्ग लाईव्हसाठी संदीप देसाई, दोडामार्ग। पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।